खास किचन मध्ये आपल्याला आज लसूणी या खीमा पालक दाखवणार आहे. लागणारं साहित्य: एक जोडी पालकाची, 150 ग्रॅम चिकन खीमा, 5-6 हिरव्या मिरच्या, 1 आल्याचा तुकडा, 8-10 लसणाच्या पाकळ्या, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा गरम मसाला, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ, फोडणीला बारीक चिरलेला लसूण, फोडणीला 2 लाल मिरच्या. आता आपण सगळं मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. लसूण, आलं, हिरव्या मिरच्या, धुतलेला जाडसर चिरलेला पालक ह्याची आपण आता पेस्ट करून घेऊया. सर्वप्रथम आपण कढई गरम करत ठेवून त्याच्यात 1 डाव तेल घातलेलं आहे. आता आपलं तेल गरम झालं की आपण त्यात कांदा घालूया आणि 2 मिनटं आपण कांदा हा परतून घेऊया. कांदा थोडासा रंग पालटला की आपण बाकी घालायला सुरुवात करूया. आता कांदा परतल्यावर आपण ह्याच्यात चिकनचा खीमा घालणार आहोत आणि हा खीमा चांगला आपण कांद्यात परतून मोकळा करून घेणार आहोत. त्याचं थोडं पाणी सुकलं जाईल असं आपण बघूया. आता खीमा आपला चांगला मोकळा झालेला आहे. त्यात आपण आता पालक जो वाटून घेतला आहे ते मिश्रण टाकणार आहोत. आपण हे पालकाचं मिश्रण वाटलेलं आहे ते आपण आता खिम्यात टाकलं. आपण पालक खिम्यात चांगला परतून घेणार आहोत. थोडा 1-2 मिनटं आपला पालक चांगला परतला गेला की आपण बाकी मसाले टाकणार आहोत. मुलं साधारणतः पालक खायला तयार होत नाही, अशा वेळेस आपण अशा खिम्यातून पालक केलं तर मुलं आवडीने खातात. आता आपण मसाले टाकूया. 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ. पालकात खारटपणा असल्यामुळे आपल्याला मीठ कमी टाकायचं आहे आणि हे आपण छान परतून आपली भाजी कोरडी करूया. तोवर 2-3 मिनटात आपली भाजी चांगली कोरडी होईल. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून भाजी कोरडी करूया. आता आपला पालक झालेला आहे. भाजीला बाजूने सगळं तेल सुटलेलं आहे म्हणजे आता आपला हा पालक झाला आहे. आता आपण ह्याला वरतून लसूणचा तडका देऊया. आता आपण ह्या पालकाला तडका देऊया. आपण 1 डाव तेल घातलेलं आहे पॅनमध्ये. तेल गरम झालं की आपण ह्याच्यात लसूण आणि लाल मिरचीचा तडका देणार आहोत. आता आपलं तेल तापलेलं आहे. त्याच्यात आपण बारीक चिरलेला लसूण टाकूया. कारण का 2-3 चमचे लसूण टाकायचं आहे कारण आपला लसूणी हा खीमा पालक आहे. लसूण चांगला लाल होऊ द्या.
आता लसूण चांगला लाल होत आला की आपण त्यात मिरच्या टाकूया. आणि मिरच्यासुद्धा त्यात चांगल्या परतून घेऊया. अशा प्रकारे आपली चांगली फोडणी तयार झालेली आहे. आता आपली ही फोडणी तयार झाली आहे की आपण पालकामध्ये ओतून अशा प्रकारे आपण पालकावर फोडणी टाकलेली आहे. आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढूया. आपला खिमा लसुनिया पालक तयार आहे. आपल्याला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझं चॅनल लाईक करून जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.